ए बाळा कुठे आहेस? आता उठले. आता उठलेस? येतेस का रे बाळा? थांब विचारतो मम्मीला. हा काय लगेच जाऊन यायचंय? बर बर. मम्मी एक मिनिट. तर आता आम्ही निघालो आहोत कोपेश्वर महादेवांचं मंदिर पाहण्यासाठी. कोपेश्वर महादेवांचं मंदिर हे भारतातील एक उत्तम शिल्पकलेचं उदाहरण म्हणून ओळखलं जातं. कोपेश्वर मंदिराचा हे मुख्य दरवाजा इथनं आत गेल्यानंतर नजारा बघण्यासारखा असणार आहे. तिथे गेल्यावर हेच जाणवलं की आपली भारतीय संस्कृती किती सुंदर आणि वेगवेगळ्या कला असो वा कलाकृती प्रत्येक गोष्टीमध्ये महारत प्राप्त केलेली आहे. आत गेल्यानंतर मंदिराचे मार्गदर्शक मुख्य गाईड शशांक चोथे यांच्याकडून आपण पुढील माहिती सविस्तर घेऊ. नमस्कार, माझं नाव शशांक रामचंद्र चोथे. मी खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये ॲज अ स्कॉलर हेरिटेज वॉक घेण्याचं काम करतोय. बऱ्याच साऱ्या ग्रुप्सना मी इथं माहिती देतोय. मी महाराष्ट्र शासनाचा सर्टिफाईड गाईड आहे. MTDCचं हे अधिकृत लायसन्स माझ्याकडे आहे. त्याचबरोबर मी मंदिरांवरती बरीच वर्ष रिसर्च करतो आहे. दक्षिण भारतातल्या मंदिरांवरती माझी PhD सुरू आहे. शिल्पांवरती, सुरसुंदरी शिल्पांवरती. आणि कोपेश्वर आणि जैन या दोन्ही मंदिरांवरती माझं आणि माझ्या वडिलांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. पण आता ज्या मंदिरामध्ये आहोत त्या मंदिराचं नाव कोपेश्वर असं आहे. कोपेश्वर हे मंदिर इतर सगळ्या मंदिरांपेक्षा वेगळं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची सगळी वैशिष्ट्ये जी आहेत म्हणजे स्थापत्यशास्त्रीय असतील, शिल्पशास्त्रीय असतील किंवा पौराणिक संदर्भ असतील, इवन शास्त्रीय म्हणजे सायंटिफिकली देखील मंदिर वेगळ्या पद्धतीनं बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, हे युनिक म्हणून ओळखलं जातं. हे निर्माण करण्यात आलेलं आहे. आद्य स्वयंभू श्री कोपेश्वर देव असा मंदिराचा उल्लेख आहे, देवाचा उल्लेख आहे. आणि प्रॉपर हा यूटर्न आणि नदीच्या तिन्ही बाजूंना आज कर्नाटक आहे आणि आपण महाराष्ट्राच्या टोकावरती आहोत. नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णा पंचगंगा संगम आहे आणि या बाजूला कृष्णा दुधगंगा संगम आहे. तर या संगमांचं सानिध्य लाभलेलं आहे, त्यामुळे हे प्राचीन काळापासून स्पिरिच्युअल स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे याचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण याचा थोडा इतिहास बघूया. हे मंदिर कुणी बांधलं याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही आहे. बऱ्यापैकी काही जण हे शिलाहारांनी बांधलं असं मानतात. गुगलवरती देखील तुम्हाला शिलाहारांनी बांधलं असं दिसेल. पण काही तज्ज्ञ असं म्हणतात की हे शिलाहार पूर्व आहे. कदाचित चालुक्यांच्या काळात याची रचना झालेली आहे. कल्याणी चालुक्य असतील किंवा अर्ली चालुक्यन, मोस्टली कल्याणी चालुक्यांच्या काळात 9व्या 10व्या शतकामध्ये याची रचना झालेली आहे. त्यानंतर शिलाहार आले, शिलाहारांचे 11 शिलालेख दिसतात मंदिरांवरती. त्यानंतर यादव आले, यादवांचा एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं वर्णन आहे. आणि मग ऐतिहासिक महत्त्वाचा भाग, 1702 मंदिरावरती आक्रमण झालं. औरंगजेबानं मुघल आक्रमणामध्ये बऱ्यापैकी मूर्ती ज्या आहेत त्या भग्न करण्यात आलेल्या आहेत. या ऐतिहासिक महत्त्वाचे दुवे झाले. त्यानंतर आपण मंदिराचं स्थापत्य बघूया. हे मंदिर उभं करण्यासाठी जो दगड वापरलेला आहे हा दगड बेसाल्ट पद्धतीचा खडक आहे. हा उन्हाचे चटके आणि खूप सारे घेतलेल्या मेहनतीला एक लाईक तर बनतोच. एक लाईक आणि एक कमेंट प्लीज. आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. दर्गमंडपाचं आणखी वैशिष्ट्य असं की हल्ली तुम्ही व्हॉट्सअपला एक पोस्ट व्हायरल झाली बघितली असेल, त्रिपुरारी पौर्णिमेची, ज्याच्या सेंटरला चंद्र येतोय. वर्षातून 12 पौर्णिमा असतात, तर त्यापैकी एकमेव पौर्णिमा जी कार्तिक महिन्यात येते, त्रिपुरी पौर्णिमा, तेव्हा याच्या सेंटरला चंद्र येतो आणि चंद्रप्रकाश बरोबर या रंगशिलेवरती पडतो. तो सोहळा बघण्यासारखा असतो, अनुभवण्यासारखा असतो. आणि हल्ली तो इव्हेंट झाला आहे, प्रचंड गर्दी होती बघण्यासाठी. तर त्रिपुरारी पौर्णिमा. त्यानंतर आणखी महत्त्वाचे सोहळे जर बघायचे असतील तर जसा महालक्ष्मीला अंबाबाईला किरणोत्सव होतो, ती देवी कोल्हापुरात पश्चिमाभिमुख आहे, त्यामुळे मावळतीची सूर्यकिरणं अभिषेक करतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे, त्यामुळे इथं उगवतीची किरणं. वर्षातून ठरलेल्या तारखा आहेत मे महिन्यामध्ये, आता पुढच्या आठवड्यातच 6 मे 7 मे आणि 5 मेला सुरुवात होते. 6 आणि 7ला डेफिनेटली किरणोत्सव होतो. कुठलाही अडथळा न येता डायरेक्ट किरण जे आहेत ते दोन्ही पिंडींवरती अभिषेक करतात. सूर्येकडे जे 2 आहेत त्यांची तोडफोड झाली. आग्नेयेला अग्निदेव आहे, सॉरी अग्निदेव डॅमेज केलेला दिसतो. दक्षिणेला यमराज आहे रेड्यावरती. त्यानंतर इकडे कार्तिक स्वामी आहेत, त्या बाजूला कार्तिकेय मोरावरती षणमुख म्हटलं जातं, 6 मुख दिसतात. नैऋतीला निऋती आहे. पश्चिमेला वरुण देव आहे, तो गॉड ऑफ वॉटर्स म्हणून ओळखला जातो, पाण्याचा देव आहे. इकडे तोडफोड झाली आहे. वायव्येला वायुदेव आहे हरणावरती. त्यानंतर उत्तरेला कुबेर आहे घोड्यावरती, संपत्तीचं दैवत म्हणून ओळखलं जातं. ऍडिशनल डेईटी आली विष्णू, ते गरुडावरती आहेत. आणि ईशान्येला ईशान हे शिवाचं रूप आहे नंदीवरती. हे सगळे देवदेवता आपापल्या दिशेला आपापल्या वाहनांवरती आलेत. समोर माहिती सादर केलेली आहे. सेंटरला तुम्हाला कीर्तिमुख दिसतं,
त्यामध्ये मध्यभागी तुम्हाला चेहरा दिसतो बघा, छोटा चेहरा आहे, त्याला दोन डोळे आहेत, सुळे आहेत चार, अंकुचीदार मध्ये नाक आहे, जीभ बाहेर आलेली आहे आणि गाल फुगलेले आहे. हे कीर्तिमुखाचं प्रेझेंटेशन आहे. ते इनकम्प्लीट वर्क आहे, मार्क केलेलं आहे बघा, स्केच केलंय पण कार्विंग केलेलं नाही आहे. तर कार्विंग करायचं अधुरं राहिलेलं आहे. हा पोर्शन कम्प्लीट होता, आरपार होते तोडल्यानंतर, हे बाकी कोरायचं राहिलेलं आहे. युद्ध वगैरे झालं असणार आहे, त्यामुळं कलाकारांना नाईला जाणं काम अर्धवट सोडावं लागलेलं असणार आहे. आता इथं रामायणातला अत्यंत सुंदर प्रसंग दिसतो. हा वृक्ष आहे, त्याला फांद्या आहेत शाखा, त्याच्यावरती हा हनुमान बसलेला आहे, छोटा हनुमान आहे बघा, त्याची शेपूट लांबलचक दाखवलेली आहे. झाडाखाली राम आणि लक्ष्मणाची जोडी बसलेली आहे. रामानं आपला धनुष्य इकडे बाजूला उभा करून ठेवलेला आहे. प्रत्यंत दिसते मोठी भात आहे, त्यामध्ये बाण आहेत, लोड आहे, त्याला ते टेकलेले आहेत. आणि प्रोपोर्शन वाईज पण एवढं सुंदर शिल्प आहे की राम मुख्य आहेत, त्यामुळे पूर्ण राम आहे, लक्ष्मण बॅकग्राऊंड लाईट छोटे आणि हनुमान छोटा दाखवल्यावरती झाडावरती. तर त्यांच्या आयुष्यातली ही पहिली भेट आहे. किष्किंधाखंडातला प्रसंग आहे, हंपीमध्ये घडलं असं सांगितलं जातं. तर आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा हनुमान दिसतो, सीतेच्या शोधात निघालेले असतात, दुपारची वेळ आहे, ते विश्रांती घेत आहे आणि अचानक त्यांना झाडावरती हनुमानाचं दर्शन झालेलं आहे. आणि राम अंगुली निर्देश करून वरती दाखवत आहेत की हनुमान आलेला आहे म्हणून, लक्ष्मणाला सांगतायत. आणि इथून पुढे हनुमानाला रिअलाईज होतं की आपले स्वामी आहेत आणि इथून पुढे तो आयुष्यभर त्यांची सेवा करतो. आता म्हणजे त्यांचा शंखचक्र आहे वरच्या हातांमध्ये आणि खालच्या हातांची योग मुद्रा आहे. त्यामुळे हे जे विष्णूचं रूप आहे त्याला योग नारायण म्हणून ओळखलं जातं. तर अतिशय दुर्मिळ रूप आहे विष्णूचं, योग नारायणाचं. म्हणजे आरपार बघतोय बघा बारकावे, तसे त्यांनी हळेबीड बेलूर सारखा फिलिको दिलेला आहे. हे विशेष बेसाल्टमध्ये त्यांनी एवढा प्रॉपर इथं सादर केलेला आहे, खूप सुंदर आहे. दुर्दैवाने चेहरा भग्न करण्यात आलेला आहे. माहिती घेऊया आता. आता आपण मंदिरात बाह्यांग बघणार आहोत, आउटर वॉल जे आहे, बाह्य प्रदक्षिणा. कारण पाणीसारखेच आहे, त्या लेवलला पाणी होतं. म्हणजे मंदिर साधारण पूर्ण वरचा जो पिलर आहे की नाही, तर 14 दिवस मंदिर पाण्यात होतं. 14 दिवस एवढा मोठा महापुराने पाणी आत शोषलं गेलंय प्रेशर, त्यामुळे प्रेशरमुळे बऱ्यापैकी आता दगड उलगण्याची जी कंडिशन आहे. त्यानंतर दक्षिण दरवाजा आहे, दक्षिण दरवाजाला वरती गणपती बाप्पाला स्थान दिलेलं आहे. जनरली हा समोर असतो पण इथं गणेशाला दक्षिणेला स्थान दिले. आणि 5 आणि 5 10 द्वारपाल आहेत. या द्वारपालांचं वैशिष्ट्य असं की आउट ऑफ 10 7 आर वुमेन. इथं पुन्हा तुम्हाला स्त्री शक्तीला प्राधान्य दिलेलं दिसतं. 3 पुरुष आहेत, बाकीचे 7 स्त्रिया आहेत. 11 शिलालेख जुन्या कानडीत आहेत. हा एकमेव शिलालेख आज आपल्याला वाचता येतो, देवनागरी लिपीमध्ये आहे, स्क्रिप्टची देवनागरी आहे. वरती चंद्रसूर्य आहेत, यावश चंद्र दिवाकर, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत माझे आज्ञा राहील असं आज्ञापत्र आहे सम्राट सिंगन देवाचे. मध्ये सेंटरला इथं शिवलिंग आहे, कारण मुख्य देव कोपेश्वर असल्यामुळं अभिषेक करतोय. गाय आणि वासरू आहे, तलवार आहे आणि शंख आहे. शंख इज इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज द रॉयल एम्ब्लेम ऑफ यादव डायनेस्टी. कारण ते स्वतःला विष्णूचे आणि श्रीकृष्णाचे वंशज मानतात यादव, त्यामुळे ते शंख दाखवतात. इथं डेटिंग आहे, श्री शक वर्ष 1136 देवनागरी लिपीमध्ये आहे बघा, सरळ वाचता येतं. 1136 श्रीमुख संवत्सरे चैत्र सूर्य पर्वणी सोमदिने, सोमवारी शके 1136 या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. शकवर्ष जे आहे त्याच्यामध्ये 78 अधिक करायचं, म्हणजे आजचं इंग्रजी इयर येतं, आज 2023 सुरू आहे. त्याचं जे डेटिंग आहे ते 1214 येतं. 1214 साली मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि जीर्णोद्धाराचं सगळं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. कोपेश्वर देवाच्या रोजच्या पूजेसाठी दोन्ही संगमांदरम्यानची भूमी दान करण्यात आलेली आहे. आणि नदीच्या पलीकडे आज कर्नाटकात आहेत जुगुळ आणि शिरगुप्पी ही दोन गावं, तर ही दोन गावं कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता दान केलेली आहेत असा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे हा शिलालेख ऐतिहासिक दृष्टीनं महत्वाचा आहे. काय कारण किमान मंदिराला 1100-1200 वर्षे जरी झालेले आहेत असं आपण धरलं, तरी तेवढे पावसाळे सहन केलेले आहेत, अजून ते रस्टिंग झालेलं नाही, गंजलेलं नाही आहे. तर तेव्हाची भारतातली मेटलर्जी इथे ॲडव्हान्स लेवलची होती त्याचं हे प्रतीक आहे. हा ऊन एवढं कडक होतं की आमची कातडी जळायला लागली होती आणि तहान पण एवढी लागलेली की काय सांगायचं. तर आम्ही लगेच तिथून एक जवळच घर होतं त्या घरात जातो आणि पाणी घेतो. दोन फॉरेनर आले, हा अरेबियन आहे बघा. हा हेअरस्टाईल म्हणजे ते हेडगिअर आहे आणि त्याचा पोशाख आणि पायात वेगळ्या सँडल आहेत. वाळवंटात तुम्ही आज सौदी अरेबिया किंवा दुबईला असे आज देखील असे पेहराव असतात त्यांचे. आणि हा इजिप्शियन किंवा मंदिर आहे. दोन वैशिष्ट्य, जनरली सगळ्या मंदिरांमध्ये कॉमन कुंड असतं, वर्तुळाकृती किंवा चौकोनी, पण इथे स्टार शेप आहे. माझ्या वडिलांनी याला पुस्तकामध्ये एक मराठीत वेगळा शब्द दिला आहे, तारका कुंड. तर तारका कुंड आहे, वेगळा आहे. आणि मकर प्रणाल होती इथे, मकराचा चेहरा.
तर मित्रांनो, खाली दिलेल्या लाईक बटनवर क्लिक करा आणि कमेंट जरूर करा, आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते पाहता यावे. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.